एक नवीन टॉपिक घेऊन आलोत बघा आपण इंडियन पॉलिटी, त्यानंतर बघा राज्यघटनेतील, त्यातला इंडियन पॉलिटी मधलं बघा राज्यघटनेतील आपण कलम बघा पाठ करत आहोत. त्यातला पहिला व्हिडिओ आलेला आहे भाग एक मधला, जे संघ राज्य आणि राज्य क्षेत्र यांच्या संबंधित आहे. त्यातले 1 ते 4 कलम ऑलरेडी आपण बघितलेला आहे. आज आपण पुन्हा बघा 5 ते 11 कलम म्हणजे भाग 2. तुम्हाला माहिती आहे सध्या किती भाग आहेत, तर 25 भाग आहेत. त्यामधला भाग 1 कशाशी संबंधित आहे, तर भाग 1 हा घटक राज्य म्हणजे संघ राज्य व काय त्यांचे राज्य क्षेत्र यांच्याशी संबंधित आहे. त्यातलं कलम 1 झालं, कलम 2 झालं, कलम 3 झालं आणि कलम 4 पण झालेलं आहे. त्यातलं सब कलम पण आपण बघितलेलं आहे. ज्याने तो व्हिडिओ बघितलेला नाही त्याने तो व्हिडिओ बघा. आज आपण बघा भाग 2, भाग 2 काय कशाशी रिलेटेड आहे ना, जे बघा तुम्ही ह्या वर्षी तुम्ही 2019 पासून पाहत असाल की CAA म्हणजे काय, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, जो खूप जास्त चर्चेत होता, मोर्चे वगैरे काढण्यात आला, ते सिटिझनशिप म्हणजेच काय नागरिकत्व, म्हणजे भाग 2 मध्ये काय सांगितलेलं आहे, नागरिकत्व. आणि भाग 2 मध्ये कलम किती आहे, किती कलमचा समावेश आहे, 5 ते 11 कलमचा समावेश आहे. म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 अशा या कलमांचा समावेश भाग 2 मध्ये आहे. ते आपण बघणार आहोत. चला मग पाहूया. पहिल्यांदा बघणार आहोत आपण भाग 2 मधला, बघा भाग 2 कशाशी रिलेटेड आहे, नागरिकत्वाशी रिलेटेड आहे. आणि भाग 2 मध्ये बघा किती कलम आहेत, 5 ते 11 कलम आहे. पहिलं 5वा कलम बघणार आहोत. बघा चला सगळं आपण सिस्टमॅटिक बघणार आहोत. बघा पहिला 5वा कलम बघणार आहोत. बघा 5वा कलम काय म्हणतं, तर घटनेच्या प्रारंभीचे नागरिक, म्हणजे जी घटना प्रारंभ झाली, तुम्हाला माहिती आहे आपण 26 नोव्हेंबर 1949 स्वीकार केला होता घटनेचा, पण 26 जानेवारी 1949 पासून आपण अंमलबजावणी केलं होतं. मग त्यावेळी घटनेच्या प्रारंभी 26 जानेवारी 1950 म्हणजे घटनेच्या जेव्हा सुरुवात होती तेव्हा नागरिक कोण असतील, म्हणजे त्यावेळी नागरिक कोण असतील, भारताचे नागरिक कोण असतील, याबद्दल कलम 5 सांगतं. म्हणजे तुम्हाला दिसतंय हा इंडिया आहे, ठीक आहे, आणि हे घटना आहे समजा आपलं, ठीक आहे. मग इंडियामध्ये घटनेचा प्रारंभ कधी झालेला आहे, अंमलबजावणी बघा 26 जानेवारी 1950 झालेला आहे, ठीक आहे. मग त्यावेळी कोणकोण असणार आहेत आपल्या इंडियामधले नागरिक, ओके, इंडियामध्ये नागरिक कोणकोण असणार आहे ते कोणतं कलम सांगतं, कलम 5 सांगतं. मग ट्रिक काय आहे बघा, कलम 5, ओके, 5 कलम 5 आणि पा वरूनच प्रारंभ हा शब्द निघतो. बघा कलम 5 आहे, ठीक आहे, हा 5 आहे शब्द, ठीक आहे, आणि पा वरून मी लगेच प्रारंभ लक्षात ठेवू शकते. प्रारंभ, मग घटनेच्या प्रारंभ लक्षात येऊन जाईल की घटनेच्या प्रारंभी कोण असणार आहे नागरिक, याच्याबद्दल सांगितलेलं आहे कलम 5 मध्ये. मग काही अटी दिलेल्या आहेत ते पण आपण अटी बघणार आहोत. म्हणजे कलम 5 मध्ये सांगितलेलं आहे की घटनेच्या प्रारंभी कोण कोण काय असणार आहेत, आपले भारताचे नागरिक असणार आहेत. मग त्यातल्या अटी बघा, बघा काय अटी आहे. पहिलं अट म्हणजे एखाद्या व्यक्ती, म्हणजे घटनेच्या प्रारंभी माझा जन्म जर भारतामध्ये झाला असेल तर मी नागरिक असणार आहे. दुसरं अट काय, म्हणजे ह्यातली एक अट तरी तुमची पूर्ण असायला पाहिजे, एकच अट, म्हणजे सगळ्याच अटी तुमच्या पूर्ण व्हायला नको, एकच अट म्हणजे सगळ्याला किंवा आहे, म्हणजे माझा जन्म जर भारतात झाला असेल त्यावेळी तर ऑफकोर्स मी भारताचा नागरिक असणार, किंवा बघा किंवा माझ्या माता पित्यांपैकी म्हणजे माझे आई बाबा आहे त्यातलं कोणाचा एकांचा जरी जन्म भारतात झाला असेल तरी मला नागरिकत्व मिळेल, ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर किंवा अजून काय आहे, किंवा बघा हे बघा, माता पित्यांपैकी एकाचं तरी भारताच्या राज्य क्षेत्रात काय व्हायला पाहिजे, जन्म व्हायला पाहिजे. किंवा चला बघा, माझा पण जन्म झालेला नाही, माझ्या माता पित्यांपैकी कोणाचाच जन्म झालेला नाही, पण बघा अजून एक अट आहे, म्हणजे हे जरी पूर्ण झालं नसेल आणि हे तुम्ही केलं, म्हणजे घटनेचा प्रारंभ आहे, ठीक आहे, घटनेचा प्रारंभ होण्याच्या आधी, तुम्ही होण्याच्या आधी काय लक्षात ठेवायचं, 5 वर्ष, ओके, 5 वर्ष सलग आहे ना राहायला पाहिजे आपल्या इंडियाच्या क्षेत्रामध्ये, ठीक आहे. म्हणजे घटना प्रारंभ कधीपासून झाली, 26 जानेवारी 1950 पासून, मग त्याच्या आधीपासून 5 वर्ष जर तुम्ही सलग भारतामध्ये राहत असाल, मग अर्ज केला की तुम्हाला काय मिळून जाईल, भारताचं नागरिकत्व मिळून जाणार आहे. मग याची पण ट्रिक आहे बघा, कलम 5 आणि 5 वर्ष, कलम 5 आणि 5 वर्ष राहण्याची अट आहे. म्हणजे तुम्हाला कळालं की कलम 5 काय सांगतं, 5 पावरून काय लक्षात ठेवायचा, प्रारंभ घटनेच्या प्रारंभी कोण कोण आपले काय भारताचे नागरिक असतील, याच्या 3 अटी सांगितलेल्या आहेत. पहिलं अट म्हणजे स्वतःचा जन्म जर भारतात झाला असेल तर त्याला आपोआपच काय मिळून जाते, नागरिकत्व मिळाल. दुसरा अट काय, जर त्यांच्या माता पित्यांपैकी, म्हणजे माझ्या माता पित्यांपैकी जर जन्म झाला असेल भारतामध्ये, माझा जरी जन्म भारतामध्ये झाला नसेल पण माझ्या आई वडिलांपैकी कोणाचा तरी जर भारतामध्ये जन्म झाला असेल तर मला काय मिळून जाईल, नागरिकत्व मिळून जाईल. तिसरं अट सांगतात, जरी ठीक आहे माता पित्यांचा पण जन्म झालेला नाही, माझा
माझा पण जन्म झालेला नाही पण मला इंडियामध्ये राहायचं आहे, इंडियाचं नागरिकत्व मिळवायचं आहे. तर सलग 5 वर्ष म्हणजे बघा 1950 पासून सुरुवात झालं, त्याच्या मागं सलग 5 वर्ष मी काय भारतामध्ये राहायला पाहिजे. मग अर्ज केलं की आपल्याला काय मिळून जाणार आहे, तर नागरिकत्व मिळून जाणार आहे. मग कलम 5 5 वर्ष राहण्याची अट आहे. इथं बघा तुम्हाला फिरवलं जातं, इथं 5 वर्ष आहे, इकडं 6 महिने आहे. मग मी ट्रिक सांगणार आहे, डोंट वरी. कलम 6 मध्ये किती वर्ष राहायचंय, कलम 5 मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, कलम 5 5 वर्ष, ठीक आहे. आणि कलम 5 पावरून प्रारंभ घटनेचा प्रारंभ, दंडना दंड. त्यानंतर कलम 6 वर जाऊया. बघा कलम 6 काय म्हणतं, बघा कलम 6. आता बघा काय झालं, आपली फाळणी झाली, ठीक आहे. 1947 ला फाळणी झाली आणि त्यावेळी सांगण्यात आलं होतं की तुम्हाला जर पाकिस्तानमध्ये जायचं आहे तर पाकिस्तानमध्ये जा, इंडियामध्ये जायचं असेल तर इंडियामध्ये जा. मग कलम 6 काय म्हणतंय, बघा पाकिस्तानातून इंडियामध्ये स्थलांतरित जे झालेले आहेत, म्हणजे समजा 1947 ला मी पाकिस्तानामध्ये गेली आणि मला रिअलाइज झालं की यार नाही, मला पाकिस्तान नाही आवडत आहे, मला इंडियामध्ये यायचं आहे, मग मला नागरिकत्व मिळेल का? ऑफकोर्स इंडिया आहे ते ग्रेट आहे, इंडिया कसं दयाळू आहे, कोणाला पण आपल्याला नागरिकत्व लगेच देऊन टाकतं असं लक्षात ठेवायचं. मग कलम 6 काय म्हणतं, जर बघा कलम 6 काय म्हणतं, पाकिस्तानातून तुम्ही जर इंडियामध्ये येणार असाल पुन्हा तर तुम्हाला नागरिकत्व मिळेल. तुम्ही काही अटी पूर्ण कराव्या लागतील, त्या अटी आपण बघणार आहोत. बघा मग कसं, पहिल्यांदा ट्रिक कसं लक्षात ठेवायचं, कलम 6 म्हणजे तुम्हाला उद्या जर विचारलं कलम 5 काय, तर 5 पावरून प्रारंभ घटनेच्या प्रारंभी कोणकोण नागरिकत्व असतील याबद्दल सांगितलेलं आहे. कलम 6 काय म्हटलेलं आहे, बघा 6 वरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, 6 वरून सहन लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. सहन, ओके, सहन. 6 वरून काय लक्षात ठेवायचं, सहन म्हणजे बघा आपला इंडिया आहे, ठीक आहे, आणि पाकिस्तान आहे, फाळणी झाली, ठीक आहे, मी कुठं गेली, पाकिस्तानामध्ये गेली, ठीक आहे, मला तिथं त्याच्या पाकिस्तानामध्ये छळ होत होतं, ओके, छळ होत होतं असं लक्षात ठेवूया, ठीक आहे. माझं पाकिस्तानामध्ये छळ होत होतं आणि मला ते सहन होत नव्हतं, ओके, सहन होत नव्हतं, म्हणून मी कुठं आले, इंडियामध्ये आली, म्हणजे सहन लक्षात ठेवायचं, ओके, सहन होत नव्हतं, ठीक आहे, सहन होत नव्हतं. बघा मी पाकिस्तानामध्ये गेली, मला तिथं छळ होतं, तर मला सहन होत नव्हतं, म्हणून काय इंडियामध्ये आली. बघा सहन होत नव्हतं म्हणजे पाकिस्तानातून इंडियामध्ये तुम्ही आलात, का बरं तुम्हाला सहन होत नव्हतं, छळ सहन होत नव्हतं, म्हणून तुम्ही आपल्या इंडियामध्ये आलेले आहात. इंडिया महान आहे आणि त्यांनी तुम्हाला काय ऍक्सेप्ट केलेलं आहे, काही अटी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ऍक्सेप्ट केलेले आहे. म्हणजे कलम 6 तुम्हाला विचारलं की सहन कुठं झालं, नाही मी पाकिस्तानमध्ये गेलो तर मला छळ झालं, म्हणजे मी इंडियामध्ये आली. मग पाकिस्तान टू इंडिया म्हणजे काय आहे, बघा पाकिस्तान टू इंडिया म्हणजे पाकिस्तानातून तुम्ही इंडियामध्ये आलेले आहात, ठीक आहे, लक्षात द्या. मग तुम्हाला नागरिकत्व मिळणार काय, मिळणार आहे. मग कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, ह्या 3 अटी दिलेल्या आहेत, ते तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. एक तर म्हणजे मी समजा पाकिस्तानामध्ये गेली, मला तिथे रिअलाइज झालं की मला नाही सहन होत आहे, मी आली इंडियामध्ये आणि मला काय तुम्ही नागरिकत्व द्या, तर पहिली अट काय आहे, म्हणजे यातला एक तरी अट मी पूर्ण करायला पाहिजे, ठीक आहे. सगळेच अटी पूर्ण करण्याची काही डिमांड नाही, एकच अट तुम्ही पूर्ण करा. एक तर काय, माझा जन्म भारतात व्हायला पाहिजे, म्हणजे मी जेव्हा गेली किंवा त्यानंतर कधी, म्हणजे माझा जन्म जर भारतात झाला असेल तर ऑफकोर्स मला मिळून जाईल. दुसरं म्हणजे बघा माता पिता झालं, त्यानंतर आजी आजोबा यांच्यापैकी कोणाचा तर ते जन्म म्हणजे भारतात झालेला असेल तर मला मिळून जाईल, म्हणजे मला प्रूफ दाखवता येईल. एक तर माझा जन्म झालेला असेल तर आपोआप मिळून जाईल, ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. माझा जन्म जर भारतात झाला असेल तर वेल गुड, ओके, ठीक आहे. त्यानंतर जर माता पित्यांपैकी जन्म झाला असेल तर छानच आहे, किंवा आजी आजोबांपैकी जन्म झाला असेल तर छान आहे, ठीक आहे. ह्यातलं कोणाचे तरी एकाचा तरी जन्म तुम्हाला भारतात व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला नागरिकत्व मिळून जाणार आहे, ठीक आहे. दुसरा अट काय आहे, 19 जुलै 1900 तुम्ही स्थलांतर कधी करायला पाहिजे, 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर केलं असं लक्षात येऊन जाईल. आता ही डेटच काय आहे, ठीक आहे, एक ही डेट काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा की 1947 ला फाळणी झालं, मी पाकिस्तानामध्ये गेली, काही इंडियामध्ये राहिले, ठीक आहे, नंतर मला रिअलाइज झालं, इंडियातल्या काही लोकांना पण रिअलाइज झालं असेल की मला पाकिस्तानामध्ये जायचं आहे, पाकिस्तानमधल्या लोकांना पण रिअलाइज झालं असेल की मला इंडियामध्ये जायचं आहे, म्हणून त्यांच्यासाठी एक डेट ठरवण्यात आली होती असं इमॅजिन करा. एक डेट ठरवण्यात आलेली आहे 19 जुलै 1948, 1 वर्षानंतर समजा 19 जुलै 1948 ही डेट ठरवण्यात आली आहे. या डेटला तुम्ही, तुम्हाला जर इंडियामध्ये वाल्यांना वाटतंय मी पाकिस्तानमध्ये जावं तर पाकिस्तानमध्ये तुम्ही जाऊ शकता, जर पाकिस्तानवाल्यांना मला वाटतं की मला इंडियामध्ये यायचं आहे तर इंडियामध्ये येऊ शकता. मग जर तुम्ही स्थलांतर केलं असेल, म्हणजे मी पाकिस्तानात होते आणि मी इंडियामध्ये आले, तर मला काय मानण्यात येणार की 19 जुलै 1948 पूर्वी तुम्ही स्थलांतर केले, किंवा मी स्थलांतर करायला पाहिजे 19 जुलै 1948 पूर्वी मी स्थलांतर करायला पाहिजे, ठीक आहे, लक्षात येते, किंवा काय पूर्वी स्थलांतर केलेलं आहे असं मानण्यात येईल, ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर बघा अजून एक अट काय आहे, तर बघा म्हणजे 19 जुलै 1948 पूर्वी तुम्ही स्थलांतर केलं तर खूपच छान,
ठीक आहे आपोआप म्हणजे जास्त हे ह्याचा मीनिंग काय आहे तुम्हाला कळालं का. 19 जुलै 1948 ही डेट आहे ठीक आहे. मग त्याच्यापूर्वी तुम्हाला रिअलाईज झालं की मला नाही राहायचं पाकिस्तानामध्ये, मी इंडियामध्ये येणार आहे. तर 19 जुलै 1948 पूर्वी तुम्ही जर स्थलांतर केलं असेल तर छानच आहे. पण 19 जुलै 1948 हा दिवस गेला म्हणजे ज्या दिवशी ठरवलं होतं की तुम्ही तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, इकडं जायचं असेल तिकडं जाऊ शकता आणि ह्या इकडं, त्या दिवशी तुम्हाला काही रिअलाईज नाही झालं. पण त्यानंतर तुम्हाला रिअलाईज झालं की यार नाही, मला पाकिस्तानमध्ये नाही राहायचं. म्हणजे मी सध्या ह्याचा मिनिंग बघा, पहिला अट काय आहे, एक तर तुमचा किंवा माता पिता किंवा आजी आजोबांपैकी तुमचा म्हणजे एकाचा जरी जन्म झाला असेल भारतामध्ये तर तुम्हाला नागरिकत्व मिळेल ठीक आहे. दुसरी अट काय आहे, म्हणजे ही अट जरी तुमच्याकडून पूर्ण नाही झाली तर दुसरी अट काय आहे, जर तुम्ही 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर केलं असेल तर मिळून जाईल ठीक आहे. 19 जुलै 1948 का, कारण त्या दिवशी ठरवण्यात आलं होतं की तुम्ही भारतात जायचं असेल भारतात जावा, पाकिस्तानात जा, म्हणजे एक चान्स देण्यात आला होता. जे लोक फाळणीनंतर इकडं चेंज झाले होते त्यांना चान्स देण्यात आला होता असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे. आता त्या दिवशी पण मला रिअलाईज नाही झालं ठीक आहे. ओके, रिअलाईज नाही झालं, त्यानंतर मला रिअलाईज झालं म्हणजे 19 जुलै 1948 हा दिवस गेलेला आहे, त्यानंतर मला रिअलाईज झालं की मला इंडियामध्ये जायचं आहे, मी पाकिस्तानमध्ये आहे बरोबर, मग मला रिअलाईज झालं की मला इंडियामध्ये जायचं आहे. मग काय होणार, मग तरी सुद्धा काय आपले इंडियावाले नागरिकत्व देणार, म्हणजे 19 जुलै 1948 नंतर जरी तुम्ही इंडियामध्ये आला तरी आपला इंडिया काय महान आहे, दयाळू आहे, सगळ्यांना तो एकत्र करून घेणार आहे, म्हणून आपले इंडिया नागरिकत्व देणार आहे. म्हणजे तुम्ही 19 जुलै बघा 1948 नंतर जर तुम्ही काय केलात, तुम्हाला वाटलं की मला इंडियामध्ये यायचं आहे तर तुम्हाला काय होणार, तुम्हाला घेतलं जाईल, नागरिकत्व मिळेल. फक्त एक अट पूर्ण करावी लागेल. का अट पूर्ण करावी लागेल, आता रिअलाईज तुम्हाला उशिरा झालेलं आहे, मग त्यासाठी थोडी तरी शिक्षा असायला पाहिजे. मग एक अट अशी आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, सलग 6 महिने काय करायला पाहिजे, इंडियामध्ये राहायला पाहिजे. सलग 6 महिने किती, इंडियामध्ये राहायला पाहिजे. मग कलम 6, सलग 6 महिने बघा, 6 महिने राहायला पाहिजे. किती सोपं असतं लक्षात ठेवणं, फक्त नजर ठेवायचं. बघा पहिल्यांदा कलम 6 सहन होत नव्हतं, मला 6 सहन होत नव्हतं. मी पाकिस्तानामध्ये गेली होती फाळणीच्या वेळी, मग मला रिटर्न यायचं होतं, म्हणून पाकिस्तान टू इंडियामध्ये येणाऱ्यांसाठी काय नागरिकत्व मिळेल, पण अट पूर्ण करावी लागेल. पहिली अट म्हणजे तुझा, म्हणजे माझा किंवा माझ्या आई वडिलांचा किंवा माझ्या आजी आजोबांपैकी एकाचा जरी जन्म इंडियामध्ये व्हायला पाहिजे, मग मला नागरिकत्व मिळेल. किंवा मला 19 जुलै 1948 पूर्वीच रिअलाईज झालं असेल किंवा मी पूर्वीच आली असेल तर मला काय मिळणार आहे, तर म्हणजे सिटिझनशिप मिळणार आहे. किंवा नंतर मला रिअलाईज झालं, तर नंतर रिअलाईज झालं तर थोडीशी मला शिक्षा मिळणार आहे. शिक्षा काय आहे, तर 6 महिने तुला सलग काय राहावं लागेल, इंडियामध्ये राहावं लागेल. मग तुला अर्ज करावं लागेल आणि काय करावं लागेल, तर इंडियाचं तुला नागरिकत्व मिळणार आहे. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, कलम 5 पावरून प्रारंभ, घटनेचा प्रारंभ आणि 5 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. कलम 6 सहन होत नव्हतं पाकिस्तानात गेलेलं, 6 सहन होत नव्हतं, म्हणून काय तुम्ही पाकिस्तानातून इंडियामध्ये आलेला आहात. आणि कलम 6 आणि 6 महिने असं लक्षात ठेवायचं, 6 महिने राहायला लागेल शिक्षा म्हणून 6 महिने ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला कलम 5 कळालं असेल आणि कलम 6 पण कळालं असेल. आता कलम 7 फाळणी झाली आणि पाकिस्तान झालं, इंडिया झालं ठीक आहे. मग एखादा व्यक्ती इंडियामध्ये राहिला, म्हणजे मी इंडियामध्ये राहिली आणि मला रिअलाईज झालं की मला काय करायचं आहे, मला जायचं आहे पाकिस्तानामध्ये ठीक आहे. म्हणजे फाळणीनंतर मला रिअलाईज झालं की मला काय झालंय, की मला पाकिस्तानामध्ये जायचं आहे ठीक आहे. मी पाकिस्तानामध्ये गेली, ओके, पाकिस्तानामध्ये गेल्यानंतर मला पुन्हा रिअलाईज झालं की मला इंडियामध्ये यायचं आहे, असं डबल झालं. ओके, डबल ह्याचा मिनिंग कळालं तुम्हाला, डबल मी तेव्हा गडबडमध्ये सांगितलं असेल फ्लो फ्लोमध्ये, आता तुम्हाला मिनिंग कळालं असेल. म्हणजे फाळणी झाली, मी इंडियामध्ये राहिली ठीक आहे, मी इंडियामध्ये राहिली ठीक आहे, लक्षात येते मी फाळणी झाली. ह्याच्यात फरक आहे, मी फाळणी झाली, मी पाकिस्तानामध्ये गेली, ओके, आणि नंतर मला रिअलाईज झालं की मला इंडियामध्ये यायचं आहे, ओके. आणि ह्याच्यात फरक आहे, मी फाळणी झाली आणि इंडियामध्ये राहिली, ओके, आणि मग मला रिअलाईज होतंय की मला पाकिस्तानामध्ये जायचं आहे, ओके, आणि त्यानंतर पुन्हा रिअलाईज होतंय की मला इंडियामध्ये यायचं आहे. म्हणजे हा डबल प्रोसेस आहे, हा सिंगल प्रोसेस आहे ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे पाकिस्तानातून इंडियामध्ये स्थलांतर आणि इथं काय आहे बघा, इंडियातून पाकिस्तानामध्ये स्थलांतर, ओके. मग कलम 7 काय म्हणतं, इंडियातून तुम्ही पाकिस्तानामध्ये गेलेले आहात आणि पुन्हा म्हणताय की मला पाकिस्तानामधून काय इंडियामध्ये यायचं आहे त्यासाठी आहे. मग तेव्हा काय नागरिकत्व देणार आहे का, देणार आहे, इंडिया महान आहे ठीक आहे, लक्षात येते. मग ट्रिक काय आहे बघा, कलम 7 म्हणजे 7, ओके, 7 कलम 7 वरून मी 7 लक्षात ठेवू शकते, 7, ओके, 7 म्हणजे ह्या लोकांनी आपला 7
सोडला ना इंडियामधून ते पाकिस्तानामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे. म्हणजे फाळणीच्या आधी म्हणजे फाळणी जेव्हा झाली तेव्हा इंडियामध्ये राहण्यासाठी ठीक होतं, पण जेव्हा इंडियामध्ये राहिले पण त्यानंतर त्यांना काय वाटायला लागलं, मला पाकिस्तानामध्ये जायचं आहे. म्हणजे त्यांनी आपला काय साथ सोडलेला आहे, ओके साथ सोडलेला आहे, म्हणजे इंडियावाल्याचा त्यांनी साथ सोडलेला आहे, गद्दारी केलेली आहे, म्हणून इंडियातून काय पाकिस्तानामध्ये स्थलांतर, असं लक्षात ठेवायचं. कलम साथ, ओके कलम साथ सात, ओके कलम सात सात, ओके कलम सात सात, ओके लक्षात येते. मग आपला साथ सोडला ना यांनी, साथ सोडला, यांना काय वाटतंय की आता मला पाकिस्तानमध्ये जायचंय. पुन्हा पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांना रिअलाइज होणार आहे की मला इंडियामध्ये यायचंय, डोंट वरी आपला इंडिया महान आहे. मग काय करायचं, नागरिकत्व द्यायचं का, हो द्यायचं आहे. मग अटी आहे काय, अटी आहे एकच अट आहे लक्षात ठेवायचं. बघा, 1 मार्च 1947 नंतर स्थलांतर केलेला असेल तर त्याला काय मिळणार, नागरिकत्व म्हणजे मिळणार नाही, ठीक आहे लक्षात येते. 19 जुलै 1948 नंतर स्थलांतर केलं जाईल असं मानण्यात येईल. म्हणजे पहिलं काय, जर त्याने 1 मार्च 1947 नंतर स्थलांतर केलं असेल तर पहिल्यांदा गोष्ट म्हणजे त्याला नागरिकत्व मानलं जाणार नाही. त्याला 19 जुलै 1948 नंतर स्थलांतर केलं असं मानण्यात येईल. म्हणजे 19 जुलै 1948 माहिती आहे ना, तो डेट ठरवण्यात आला होता ज्या दिवशी तुम्ही जाऊ शकता, त्या दिवशी तू आला बाबा असं मानण्यात येईल. जरी त्याने काय आधी स्थलांतर केलं असेल, म्हणजे आधी जरी त्याने स्थलांतर केलं असेल तरी त्याला काय मानण्यात येणार, त्याची शिक्षा काय, की तू बाबा 19 जुलै 1948 आला असं मानण्यात येणार आहे. म्हणजे ज्याने 1 मार्च 1947 नंतर स्थलांतर जरी केलं तरी मानण्यात काय येणार आहे, तू 19 जुलै 1948 नंतर तू स्थलांतर केलं असं मानण्यात येणार आहे, ठीक आहे लक्षात येते. म्हणजे तुम्हाला कळालं असेल कलम 6 आणि कलम 7 मधला फरक कळाला असेल. आता ठीक आहे, 7 म्हणजे काय, 7 सोडली, ओके. त्यानंतर कलम 5 तुम्हाला कळालं, कलम 5 पावरून काय, प्रारंभ, घटनेचा प्रारंभ. कलम 6 कळालं, सहन होत नाही आहे, छळ सहन होत नाही. कलम 7 कळालं, 7 सोडून दिली. कलम 8 कडे जाऊया, त्यानंतर 9 कडे, नंतर 10 कडे आणि 11 कडे, ठीक आहे. बघा कलम आता 8 काय म्हणतंय, बघा कलम 8 काय आहे, पी आय ओ चे नागरिकत्व. पी आय ओ म्हणजे काय, पर्सनल्स, ओके पर्सन्स, ओके इंडियन ओरिजिन, म्हणजे तो इंडियन ओरिजिनचा असणार आहे, म्हणजे भारतीय मूल असतो पण तो भारतामध्ये न राहता तो बाहेर राहत असतो. पी आय ओ म्हणजे काय, तो भारताचा असतो, ठीक आहे, भारताचा मूल म्हणजे भारतीय मूलचा असतो तो, पण तो भारतामध्ये न राहता काय बाहेर देशात राहत आहे, ठीक आहे. मग अशांचं नागरिकत्व ह्यांना काय झालं बघा, समजा म्हणजे बघा मूळचे भारतीय असतात. पी आय ओ म्हणजे काय, ओके मूळचे भारतीय बट बाहेर राहतात. बघा तुम्ही बघितलं असेल मूळचे ते भारतीय असतात आणि ते भारताबाहेर राहत असतात, ठीक आहे. मग अशांना नागरिकत्व मिळणार का, ऑफकोर्स भारत महान नागरिकत्व मिळणार आहे, ठीक आहे. मग काय अट आहे, एक तर अट त्याची म्हणजे स्वतःचा त्याचा जन्म भारतामध्ये व्हायला पाहिजे, किंवा त्यांच्या आई वडिलांपैकी एकाचा जन्म भारतामध्ये व्हायला पाहिजे, किंवा आजी आजोबांपैकी एकाचा जन्म काय भारतामध्ये व्हायला पाहिजे, असं बघा. असं जर झालं तर त्याला नागरिकत्व मिळेल, पण एक अट आहे की तुम्हाला अर्ज करावा लागेल जो ज्या देशात मी म्हणजे समजा मी राहत आहे, मी मूळ भारतीय आहे पण मी राहत आहे अमेरिकामध्ये आणि मला भारताचं नागरिकत्व पाहिजे. मग अमेरिकामध्ये आपल्या भारतीय कोणीतरी राजदूत असणार, मग त्यांच्याकडे मला अर्ज करावा लागेल आणि मला काय मिळणार आहे, नागरिकत्व मिळणार आहे. म्हणजे कलम 8 काय आहे, पी आय ओ बद्दल. पी आय ओ काय आहे तर भारतीय मूल जे असतात पण बाहेर राहत असतात, ठीक आहे लक्षात येते. बघा कलम 8 चे नागरिकत्व, कलम 8 काय, मूळचे भारतीय असतात पण ते भारताबाहेर राहत असतात, त्यांना जर नागरिकत्व पाहिजे असेल तर ऑफकोर्स मिळते. ते कशावरून मिळतं तर बघा, एक तर त्याचा जन्म असायला पाहिजे भारतामध्ये किंवा त्यांच्या आई वडिलां, म्हणजे मला जर नागरिकत्व पाहिजे असेल तर मला माझा जन्म भारतात व्हायला पाहिजे, किंवा माझ्या आई वडिलांचा पैकी एकांचा व्हायला पाहिजे, किंवा आजी आजोबांपैकी एकाचं जरी झालं असेल तर मला म्हणजे नागरिकत्व भेटतं. पण आधी काय करावं लागेल, मला अर्ज करावा लागेल राजदूतकडे, ठीक आहे. मग 8 आठात ट्रिक काय, कलम 8 तुम्हाला कोणी विचारलं की कलम 8 काय म्हणतं, तर 8 वरून तुम्ही आठवण लक्षात ठेवू शकता. आठवण, तुम्हाला आठवण येत आहे, तुम्ही भारतीय मूलचे आहात पण तुम्ही भारताबाहेर राहता आणि तुम्हाला भारताची आठवण येत आहे, किती सोपं आहे. कलम 8 वरून आठवण लक्षात ठेवायचं, तुम्हाला आठवण येत आहे भारताची, का बरं, तुम्ही भारतीय मूल आहात पण तुम्ही राहताय बाहेर, म्हणून तुम्हाला भारताची आठवण येत आहे, म्हणून पी आय ओचे नागरिकत्व लक्षात आलं. त्यानंतर कलम 9 काय म्हणते बघा, 9 कलम 9 काय म्हणते, कोणत्याही व्यक्ती, म्हणजे समजा कलम 9 काय म्हणते, कोणत्याही व्यक्तीने अदर देशाचे नागरिकत्व स्वीकारलं तर ती व्यक्ती भारताचं नागरिकत्व राहणार नाही. समजा मी आहे
मी सीमा आहे, ठीक आहे, मी अमेरिकामध्ये राहिले आणि मला अमेरिकामध्ये राहू वाटतंय, मला अमेरिकाचं नागरिकत्व पाहिजे, आणि मी इंडियाला न सांगता काय केलं, अमेरिकाचं नागरिकत्व मिळालं. मग ते कळून जातं, ठीक आहे. मग ते अमेरिकाचं नागरिकत्व ज्यावेळी मी स्वीकारणार त्यावेळी इकडं आपोआप काय होणार, इंडियाचं नागरिकत्व कट होऊन जाणार. का बरं, इंडिया आहे ना ते एकेरी नागरिकत्व आहे, म्हणजे इंडिया काय करते, दोन दोन नागरिकत्व देत नाही. म्हणजे तुम्ही अदर देशाचं पण स्वीकारा, माझं पण स्वीकारा, अजिबात नाही. तुम्हाला इंडियाचं स्वीकारायचं तर इंडियाचं स्वीकारायचं, तुम्हाला अमेरिकाचं स्वीकारायचं तर इंडियाचं सोडून द्यायचं, अमेरिकाचं स्वीकारायचं, असं याचा मतलब आहे. म्हणजे कलम 9 काय म्हणतं, जर मी आहे, मी कोणत्याही देशाचं अदर देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर मला काय मिळणार, म्हणजे इंडियाचं नागरिकत्व माझं आपोआप कॅन्सल होऊन जाणार. आता ट्रिक काय, कलम 9 वरून 9 लक्षात ठेवायचं. 9 वरून बघा, 9 वरून तुम्हाला 9 वरून तुम्हाला 9 ऑफकोर्स कॅप्चर करू शकता. 9 काय, 9 नागरिकत्व, 9 नागरिकत्व, 9 सिटिझनशिप. ओके, 9 नागरिकत्व, 9 सिटिझनशिप. म्हणजे जर मी दुसरीकडे गेले, दुसरी नागरिकत्व मिळवलं, तर मला इथं कोणतंही नागरिकत्व मिळणार नाही. 9 नागरिकत्व, 9 सिटिझनशिप. ओके, ट्रिक काय आली, म्हणजे कलम 5 पा वरून प्रारंभ, कलम 6 सहन होत नव्हतं, कलम 7 आहे, 7 सोडली, कलम 8 आहे, मला आठवण येत होती, कलम 9 काय आहे, 9 नागरिकत्व. आणि आता कलम 10 कडे बघणार आहोत. बघा, आता कलम 10 काय म्हणतं, जर नागरिक आहे ना, हा नागरिक म्हणजे मी नागरिक आहे, ठीक आहे. मग मी जरी मला नागरिकत्व मिळालं असेल इंडियाचं, म्हणजे मी काही मनमर्जीने वागू शकत नाही. म्हणजे संसद जे कायदा करेल, ओके, तुम्हाला माहिती आहे संसद खूप मोठा आहे, केंद्रामध्ये संसद इम्पॉर्टंट आहे, जो कायदा करतो, ठीक आहे. मग संसद जे काही कायदा करेल त्या कायद्याच्या अधीनच मला राहावं लागेल, ठीक आहे. म्हणजे मला बाय चान्स नागरिकत्व मिळालं, आता मी इंडियन आहे का नाही, म्हणजे मी काय मला नागरिकत्व मिळालं आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे का मी कसंही वागीन नाही, मला संसदेच्या कायद्याच्या अधीनच राहावं लागेल. मग यावरून ते कलम 10 म्हणतं, म्हणजे कलम 10 काय आहे, संसदेच्या कायद्याच्या अधीन तुम्हाला राहावं लागेल. कायदा जर तुम्ही तोडला तर मी नागरिकत्व तुमच्याकडून घेऊ शकते. संसद काय म्हणतं, मला हक्क आहे, मी नागरिकत्व तुमच्याकडून काढून घेऊ शकतो, ठीक आहे, लक्षात येते. मग कलम 10 कसं लक्षात ठेवायचं, कलम 10 म्हणजे 10-10 कायदे हो, म्हणजे 10-10 कायदे तोडले बाय चान्स. बघा, कलम 10 जर तुम्ही कायदे तोडले तर तुमचं नागरिकत्व निघून जाईल. म्हणजे 10 वरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, 10-10 जर तुम्ही कायदे तोडले, ओके, 10-10 जरी कायदे तोडले तरी तुमचं नागरिकत्व काय होणार आहे, तर तुमचं नागरिकत्व काढण्यात येणार आहे, ठीक आहे. 10 वेळा किंवा 10-10 वेळा तुम्ही जर नागरिकत्व तोडत असाल, म्हणजे सॉरी, नागरिकत्व म्हणजे कायदे तोडत असाल, तर तुमचं नागरिकत्व काय घेणार आहे, संसद काढून घेऊ शकतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कायद्याच्या अधीन राहावं लागेल. 10-10 वेळा कायदे तोडला तर नागरिकत्व नष्ट होईल, म्हणून काय, कायदे वरून तुम्ही संसदेच्या कायद्याच्या अधीन राहावं लागेल, ठीक आहे. आता कलम 11 काय म्हणतं, कलम 11 आहे शेवटचा कलम 11, संसदला नागरिकत्व देण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार आहे. बघा, राज्य विधिमंडळ आणि संसदमध्ये, संसद मोठा आहे आणि राज्य विधिमंडळाला ह्याचा अधिकार नाही आहे काही. तुम्ही बघितलं असेल कलम 1 पण संसदेला अधिकार होता, तसंच कलम 1, 2, 3, 4 बघितलं होतं, कलम 3 बघितला होता आपण, त्यामध्ये कलम 3 संसदेलाच अधिकार होता. तसंच इकडे पण नागरिकत्व समाप्त करण्याचा किंवा नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला असणार आहे, कलम 11 काय, संसदेला असणार आहे. संसदे 11 काय म्हणतं की तू संसदेला हा अधिकार असणार आहे, ओके, ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे काय करणार आहे, संसदेला अधिकार असणार आहे. म्हणजे तुम्हाला कळालं असेल आता कलम 5-11 तुम्हाला कळालं असेल. 5 काय, पा वरून काय लक्षात ठेवायचं, प्रारंभ. 6 काय, सहन होत नव्हतं, 6 तर सहन, 7 सोडली, 8 आठवण येत होती, 9 नागरिकत्व, 10-10 वेळा जर तुम्ही कायदे तोडणार असाल तर तुम्हाला काय होणार आहे, नागरिकत्व काढण्यात येणार आहे. आणि 11, ओके, 11 वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की 11 काय, संसद काय करणार आहे, तर संसदेला अधिकार असणार आहे आपलं काय, म्हणजे एखाद्याला नागरिकत्व देणं किंवा काढून घेणं हे संसदेला अधिकार असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करणारा, शेअर करणारा, कमेंट करणारा, लाईक करणारा. थँक्यू सो मच.